स्मॉल स्क्रीनवर सगळ्यांचा बॉस ठरत असलेल्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये नेहमी चर्चेत असतो. मात्र आतापर्यंतच्या सीझनमध्ये जे घडलं नसेल ते या सातव्या सीझनमध्ये पाहायला मिळालं. अरमान कोहलीचं बिग बॉसच्या घरातील सगळ्यांशीच होत असलेलं भांडण नेहमी चर्चेचा विषय असायचा. मात्र सोफियाशी झालेलं भांडण हे अरमानला चांगलंच महागात पडलंय. 2002 साली अरमान कोहली एका अज्ञात व्यक्तीला कारनं उडवल्यानं चर्चेत आला होता. आणि आता पुन्हा एकदा अरमान चर्चेत आला ते बिग बॉस सीझन 7 मध्ये केलेल्या कारनाम्यांमुळे. बिग बॉसच्या सातव्या सीझन मध्ये सहभागी झालेल्या अभिनेता अरमान कोहलीला लोणावळा पोलिसांकडून सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. मात्र आता अरमान कोहलीला जामीन मंजूर करण्यात आलाय. अरमानच्या विरोधातले सर्व आरोप जामीन पात्र असल्यानं कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर अरमानला जामीन मिळालाय. 50,000 जातमुचलक्यावर अरमानला जामीन देण्यात आलाय. खरं म्हणजे हा सारा ड्रामा सुरू झाला तो बिग बॉसनं दिलेल्या एका टास्कमुळे. या टास्क दरम्यान सोफिया आणि अरमानमध्ये खटके उडाले होते. याच वेळी त्यांच्यात वादावादी झाली आणि याचे रूपांतर हाणामारीत झाले. एकमेकाला शिवीगाळ करत दोघांचे भांडण विकोपाला गेले. सोफियानं बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर 4 डिसेंबर रोजी अरमानच्या वर्तवणुकीविरोधात सांताक्रूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हा लोणावळ्यात घडला असल्यानं हा गुन्हा लोणावळा पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते राजकुमार कोहली यांचा मुलगा असलेल्या अरमान कोहलीनं बाल कलाकार म्हणून बदले की आग मधून सिनेसृष्टीत प्रवेश केलेला. एकूणच काय, काही अभिनेते अभिनयापेक्षा वादांमुळेच जास्त चर्चेत येतात आणि आता त्यातच भर पडलीय ती अरमान कोहलीची. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.